3078 इतकी झालेली आहे। त्यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 2069 इतकी आहे। आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 127 इतकी आहे। तर सध्या परिस्थितीला जुन्नर तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 882 इतकी आहे। 23 सप्टेंबर 2020 रोजी जुन्नर तालुक्यात 100 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली। यामध्ये पारगाव तर्फे आळे येथे 19, आळे या ठिकाणी 11, ओदूर या ठिकाणी 9, शिरोली बुद्रुक या ठिकाणी 8, संतवाडी या ठिकाणी 5, नारायणगाव या ठिकाणी 5, वारुळवाडी या ठिकाणी 4, रोहकडी या ठिकाणी 4, उमरज नंबर 1 या ठिकाणी 4, ढिगेकरवाडी या ठिकाणी 3, वडगाव सहाणी या ठिकाणी 2, काले या ठिकाणी 2, बोरी या ठिकाणी 2, पिंपळवंडी या ठिकाणी 2, पांगरीमळ या ठिकाणी 1, येलेरे या ठिकाणी 1, आळेफाटा या ठिकाणी 1, वडगाव आनंद या ठिकाणी 1, पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी 1, गुंजाळवाडी आरवी या ठिकाणी 1, धनगरवाडी या ठिकाणी 1, हिवरे बुद्रुक या ठिकाणी 1, धोलवड या ठिकाणी 1, डिंगोरे या ठिकाणी 1, खानगाव या ठिकाणी 1, निमगाव सावा या ठिकाणी 1, आणे या ठिकाणी 1, साकोरी या ठिकाणी 1, त्यानंतर मंगळूर या ठिकाणी 1, राजुरी या ठिकाणी 1, उदापूर या ठिकाणी 1, वडगाव कांदळी या ठिकाणी 1 आणि जुन्नर नगरपालिका या ठिकाणी 2 अशा 100 कोरोनाबाधित रुग्णांची जुन्नर तालुक्यात 23 सप्टेंबर रोजी नव्याने भर पडली आहे। तर 23 सप्टेंबर रोजी जुन्नर तालुक्यात 3 व्यक्तींचा कोरोनानं मृत्यू झाला आहे। यामध्ये ओतूर येथील 63 वर्षीय पुरुषाचा, त्याबरोबर 61 वर्षीय पुरुषाचा आणि बेल्हे येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनानं मृत्यू झाला आहे। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।